नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टोल अँड डायनेकर निदेशक श्री साहेबाबाई देशिर्डी। आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मार्किंग टूल्समध्ये सरफेस प्लेट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तर या सरफेस प्लेट संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना या सरफेस प्लेटच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या लेसनमध्ये आपण कॅलिपरचे प्रकार, आउटसाइड इनसाइड एनी कॅलिपर, त्याचप्रमाणे त्या अगोदरच्या लेसनमध्ये स्टील रूलचे प्रकार, या लेसनच्या अनुषंगाने आपण माहिती पाहिलेली आहे। या सर्फेस प्लेटचा उपयोग जॉबला सपोर्ट देऊन मार्किंग करण्याकरता केला जातो। त्या अनुषंगाने या सर्फेस प्लेटची इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहणार आहोत। मार्किंग साधनामध्ये सर्फेस प्लेटला फार महत्त्व आहे। कारखान्यामध्ये जॉबवर मार्किंग ही या सर्फेस प्लेटवर केली जाते। ही मार्किंग करताना पूर्णपणे सपाट असलेली एक ठराविक पायाभूत पातळी म्हणजे डेटम लाईन उपलब्ध असणे अत्यावश्यक असते। अशी संपूर्णपणे सपाट डेटम प्लेन मार्किंगसाठी उपलब्ध नसल्यामुळे मापामध्ये चुका होऊ शकतात। वर्कशॉपमध्ये सर्वात जास्त वापरात असलेल्या डेटम पृष्ठभाग म्हणजेच सरफेस प्लेट होय आणि मार्किंग टेबल या दोन पृष्ठभागांचा उपयोग करून ज्यावर मार्किंग केलं जातं सरफेस प्लेट। तर अशा प्रकारची ही सरफेस प्लेट चौकोनी किंवा आयताकार आकारामध्ये बनवलेली असते। या सरफेस प्लेटचा उपयोग जॉबच्या सरफेसवर चेक करण्यासाठी होतो। तसे छोट्या छोट्या प्रकारच्या जॉबवर अँगल प्लेटचा आधार देऊन मार्किंग करण्याकरता आधार म्हणून आणि जॉबचे इन्स्पेक्शन करताना या सर्फेस प्लेटचा उपयोग केला जातो। तर अशी या सर्फेस प्लेट ह्या क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न, त्याचप्रमाणे ग्रॅनाइट व ग्लास या इत्यादी मटेरियलपासून बनवलेल्या असतात। वाकडेपणा विकृती येऊ नये म्हणून त्यांना ताणविरहित स्ट्रेस रिलीव्ह केलेले असते। त्याचा कामाचा पृष्ठभाग या सर्फेस प्लेटच्या कामाचा पृष्ठभाग मशीनिंग आणि स्क्रेपिंग करून फिनिश केलेला असतो। हा पृष्ठभाग मजबूत आणि ताठ विरहित राहण्यासाठी खालच्या बाजूला भरपूर काडा रिप्स केलेले असतात। या ठिकाणी त्या सर्फेस प्लेटच्या खालच्या बाजूला या सर्फेस प्लेटला मजबूती यावी ताठराने करता खालच्या बाजूला या भरपूर काडा म्हणजे रिप्स दिलेल्या असतात। लहान सर्फेस प्लेट टेबलावर ठेवतात तर मोठ्या सर्फेस प्लेट त्यांच्यासाठी बनवलेल्या स्टँडवर ठेवल्या जातात। तर मोठ्या सर्फेस प्लेट अशा या स्टँडवर ठेवून त्याचा वापर केला जातो। तर अशा या सर्फेस प्लेटचं वर्गीकरण हे पुढील प्रकारे करतात। त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ सर्फेस प्लेट, तर मशीन शॉपमध्ये वापरात आणावयाच्या सर्फेस प्लेट या तीन श्रेणीमध्ये म्हणजे तीन ग्रेडमध्ये उपलब्ध आहेत। त्यापैकी श्रेणी एक, श्रेणी 2 आणि श्रेणी 3। तर अशा प्रकारे ही वर्गीकरण केली जातं। त्यामध्ये ग्रेड 1 ची सर्फेस प्लेट या श्रेणी 3 असतात। त्यापैकी श्रेणी किंवा ग्रेड 1 ची सर्फेस प्लेट 2 ग्रेडपेक्षा अधिक पसंत केल्या जातात। अशा प्रकारे क्लासिफिकेशन, त्यानंतर स्पेसिफिकेशन। सर्फेस प्लेट ह्या त्यांची लांबी, रुंदी, ग्रेड आणि इंडियन स्टँडर्ड नंबर यावरून सांगितले जाते। कास्ट आयर्न सर्फेस प्लेट 2000 बाय 1000 ग्रेड 1 IS 2285 मटेरियल नुसार अशा प्रकारचे स्पेसिफिकेशन सांगते। त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने टाइप्स ऑफ सर्फेस प्लेट, सर्फेस प्लेटचे मटेरियल वरून पडणारे प्रकार, त्यामध्ये 1 क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न, 2 ग्रॅनाइट,
प्लेट, तीसरा ग्लास सरफेस प्लेट। तर त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहणार आहोत। इंट्रोडक्शन मध्ये या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे। तर क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न पहिला प्रकार। या प्रकारची सरफेस प्लेट ही क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न या पासून बनवितात। या प्रकारच्या सरफेस प्लेटच्या समोरासमोरील बाजूवर हँडल बसवलेले असतात। अच्छा, या सरफेस प्लेटच्या समोरासमोरील बाजूवर हँडल बसवलेले असतात। दोन हँडल सरफेस प्लेट पकडण्याकरता हे बसवलेले असतात। सर्वसाधारण कामाकरता या क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न सरफेस प्लेटचा उपयोग हा करतात किंवा केला जातो। अशा प्रकारे हा सरफेस प्लेटचा पहिला प्रकार। त्यानंतर सरफेस प्लेटचा दुसरा प्रकार ग्रॅनाइट सरफेस प्लेट। तर या प्रकारची सरफेस प्लेट एका विशिष्ट प्रकारच्या ग्रॅनाइट पासून दगडापासून बनवितात। त्यास ग्रॅनाइट असे म्हणतात। ग्रॅनाइट हा उच्च म्हणजे ग्रॅनाइट हा खूप घट्ट आणि स्थिर पदार्थ आहे। त्याच्या पृष्ठभागावर ओरखडले, आता या पृष्ठभागावर ओरखडले पडले असतात तरी ग्रॅनाइट सरफेस प्लेटचा विंचूपणा किंवा त्याच्या ऍक्युरेसीवर याचा परिणाम होत नाही। याच्या पृष्ठभागावर बर निर्माण होत नाही, यावर गंज लागत नाही। तसे ऊन वारा पाऊस यांचा देखील यावर परिणाम होत नाही। वेगवेगळ्या साईजमध्ये या सरफेस प्लेट उपलब्ध असून अचूकतेच्या कामाकरिता या प्रकारच्या सरफेस प्लेटचा उपयोग केला जातो। तर ऍक्युरेसीच्या कामाकरता या ग्रॅनाइट सरफेस प्लेटचा उपयोग केला जातो। तर असा दुसरा प्रकार टाइप्स ऑफ सरफेस प्लेटचा आपण मटेरियलवरून पडणारा पाहिला। त्यानंतर मटेरियलवरून पडणारा तिसरा प्रकार ग्लास सरफेस प्लेट। ग्लास या ठिकाणी ही ग्लास सरफेस प्लेट दाखवलेली आहे। ग्लास सरफेस प्लेट, तर या प्रकारची सरफेस प्लेट एका विशिष्ट प्रकारच्या काचेपासून बनवलेली असून तिचा उपयोग लहान जॉबचे मार्किंग त्याचप्रमाणे जॉबचं चेकिंग करण्याकरता होतो। या प्रकारच्या सरफेस प्लेट वर वातावरणाचा कोणताही प्रभाव किंवा परिणाम होत नाही, गंज लागत नाही। ऍक्युरेसीची कामे करताना या ग्लास सरफेस प्लेटचा उपयोग हा केला जातो। अशा प्रकारे हा मटेरियलवरून पडणारा तिसरा प्रकार आपण अभ्यासला। तर विद्यार्थी मित्रों, आज आपण आजच्या या मार्किंग टूलमध्ये वापरण्यात येणाऱ्या सरफेस प्लेट संदर्भात आजच्या या लेसनमध्ये माहिती अभ्यासली। तर सरफेस प्लेट संदर्भात माहिती पाहत असताना मार्किंग साधनामध्ये सरफेस प्लेटला फार महत्त्व आहे। कारखान्यामध्ये जॉबला मार्किंग करत असताना जॉबला सपोर्ट देण्याकरता, आधार देण्याकरता, डेटम पातळी उपलब्ध होण्याकरता या सरफेस प्लेटचा उपयोग केला जातो। अशा या सरफेस प्लेट चौकोनी किंवा आयताकार आकारामध्ये बनवलेले असतात। क्लोज रगडेन ग्रॅनाइट आणि ग्लास या इत्यादी मटेरियलपासून या सरफेस प्लेट बनवलेले असतात। त्याचं वर्गीकरण आपण पाहिलं, क्लासिफिकेशन की त्यामध्ये श्रेणी 1, 2, 3 म्हणजे ग्रेड 1, 2, 3 यामध्ये उपलब्ध असतात। स्पेसिफिकेशन मध्ये त्याची लांबी, रुंदी आणि ग्रेड यावरून त्याचं स्पेसिफिकेशन केलेलं आपण पाहिलं। या टाइप्स ऑफ सरफेस प्लेट मध्ये क्लोज ग्रेन कास्ट आयर्न, ग्रॅनाइट सरफेस प्लेट आणि ग्लास सरफेस प्लेट इत्यादी सरफेस प्लेट संदर्भात आज आपण आजच्या या सरफेस प्लेट लेसन मध्ये ही माहिती अभ्यासली। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।